नमस्कार, मी श्री करंदीकर। आरोग्याचा पासवाड या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। या कार्यक्रमामध्ये विविध तज्ज्ञ डॉक्टर आपल्याला निरनिराळे रोग, आजार, त्यांची लक्षणं, कारणं, वेगवेगळ्या उपचार पद्धती या सगळ्या विषयांवरती मार्गदर्शन करत असतात आणि आपल्याला देत असतात आरोग्याचा पासवर्ड। आरोग्याचा पासवर्ड या विशेष कार्यक्रमात आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे सोरायसिस आणि आयुर्वेद, आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर। कार्यक्रमात मनापासून स्वागत डॉक्टर। नमस्कार। नमस्कार। तर रक्षिता, आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे सोरायसिस आणि आयुर्वेद। तर सोरायसिस म्हणजे नेमकं काय आहे, आयुर्वेदामध्ये नेमकी याच्यावरती युनिक ट्रीटमेंट कशा प्रकारे, या अनुषंगाने आज आपल्याला डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत। परंतु त्याआधी आपण डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून घेणार आहोत। आपल्या सोबत आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर। ते स्वतः आयुर्वेदाचार्य आणि आयुर्विद्या पारंगत आहेत। गेल्या 35 वर्षांपासून पुणे आणि मुंबई येथे यशस्वी आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून सर कार्यरत आहेत। त्याचबरोबर श्री विश्वपती आयुर्वेदीय रुग्णालय कोल्हापूर येथेही प्रमुख चिकित्सक म्हणून त्यांचं काम आहे। नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथेही प्रमुख चिकित्सक म्हणून डॉक्टरांचं काम आहे। त्याचबरोबर कॅन्सर, हृदयरोग, क्रिटिकल इलनेस, वंध्यत्व, गतिमंदत्व, मतिमंदत्व, पर्सनॅलिटी डिसऑर्डर या व इतर आजारांवर उपचारांमध्ये डॉक्टरांचं विशेष असं प्रावीण्य आहे। मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार असतील, साहित्य, क्रीडा, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती त्यांचे आयुर्वेदिक उपचार घेत आहेत। वैद्य समीर जमदग्नी सरांच्या दवाखान्यामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सल्ल्यानं सर्व आजारांचं निदान आणि उपचार करण्यासाठी, तसंच वेळेचा अपव्यय टाळून रुग्णांच्या सोयीसाठी 26 एक्सपर्ट डॉक्टरची टीम ही सतत कार्यरत असते। प्रेक्षक, आजचा विषय जो आपला आहे तो सोरायसिस संदर्भातला आहे। नेमके आयुर्वेदीय ट्रीटमेंट काय आहे, आपण थेट सरांकडे जाऊया आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया। सर, आजचं जसं आपण म्हणतोय की सोरायसिस हा विषय घेतला अत्यंत महत्वाचा आहे, कारण म्हटलं की याच्यामध्ये गैरसमज खूप आहे त्या संपूर्ण आजाराशी निगडीत। तर मग मला विचारायचं तुम्हाला की आयुर्वेदामध्ये नेमका सोरायसिसचा विचार काय केलाय, त्याची व्याख्या काय काय? कसं होतं, कुष्ठानी अपरिसंख्यानी असं म्हटलेलं आहे। कुष्ठ म्हणजे लोकांना लेप्रसी असं वाटतं, पण कोणताही त्वचारोग ज्याच्यात कुष्ठाती वपुहू म्हणजे ज्यामध्ये शरीरामध्ये सडन तयार होते, कूज तयार होते, त्याला कुष्ठ असं म्हटलं जातं। तर त्या हिशोबाने या आजाराकडे बघणं हे खूप गरजेचं आहे। आधुनिक शास्त्राच्या हिशोबाने त्वचेचा डेथ रेट जो आहे तो 21 पट वाढलेला असतो त्यामध्ये, आणि त्यामुळं त्याच्यावरती कोंडा खूप मोठ्या प्रमाणावरती पडताना आपल्याला दिसत असतो। आयुर्वेदाचं म्हणणं जे आहे ते कुष्ठ किंवा त्वचाविकार हे अनेक पद्धतीचे असू शकतात, त्यापैकी सोरायसिस हा एक किटी या पद्धतीने त्याचं एक नामाभिधान जे आहे ते केलं गेलेलं आहे। पण असं हार्ड अँड फास्ट कोणतं तरी एक त्याला लेबल लावावा अशी काही परिस्थिती नाहीये। औदुंबर कुष्ठ नावाचा एक प्रकार सांगितला आहे, उमराच्या फळासारखं ज्याच्यामध्ये स्वरूप असतं तो सुद्धा सोरायसिसला खूप अनॉलॉगस किंवा जवळचा साधर्म्यता दाखवणारा असा प्रकार आहे। महत्वाचा भाग असा आहे की आपण ज्यावेळेला सोरायसिस म्हणतो ना, त्यावेळेला व्यवहारातला जो सोरायसिस आहे तोच आपण आज लक्षात घेत आहे। म्हणजे त्यात पाम सोरायसिस आहे, सोल सोरायसिस आहे, नेल सोरायसिस आहे, आणि अंगारती येणारी चकंदळी जी आहे ती सुद्धा त्याच्यामध्ये आहे, आणि त्यामध्ये कोंडा खूप मोठ्या प्रमाणावरती पडत असतो। शिव नावाचा एक जो भाग जो आहे तो बेंबीच्या वरच्या बाजूला जो येतो तो आणि सोरायसिस यात खूप जमीन आसमानात फरक आहे। ते फंगल इन्फेक्शन आहे एक प्रकारचं, आणि आयुर्वेदामध्ये वात कफज सिद्म नावाचं कुष्ठ जे सांगितलं त्याच्याशी ते साधर्म्य दाखवणार असं आहे। पण तो आजार खूप आणि खूपच सौम्य आहे। सोरायसिस हा खूप मोठ्या प्रमाणावरती असतो। शरीर आणि मन, घर आणि समाज या सगळ्याला व्यापून राहणारे जे आजार असतात ना, त्यामध्ये त्वचेचे दोन आजार खूप महत्वाचे आहेत, एक कोड जे आहे पांढरते आणि दुसरं म्हणजे हा सोरायसिस। पण अशी परिस्थिती आहे की मनाचा आणि याचा खूप जवळचा संबंध आहे, तापाचा आणि मनाचा आयुर्वेदाचा जवळचा संबंध सांगितलेला आहे। उष्णतेशिवाय हा आजार उत्पन्न होत नाही, शरीरात हीट जास्ती झाल्यानंतर हा उत्पन्न होतो, आणि या उष्णतेतून किंवा पित्तातूनच ज्वर नावाचा आजार लागतो। मग ताप कोणताही असू दे, तो शरीरातून जेव्हा उतरतो म्हणजे ज्वर मुक्तीची जी लक्षणं सांगितलीत ना, त्या शिरकंद म्हणजे डोकं खरं हे लक्षण आहे। आता डोकं खाऊन किंवा डोक्यातून ज्यांना कोंडा उत्पन्न होऊन अंगारती येतो तो सोरायसिस म्हणावा अशी परिस्थिती आत्ताच्या समाजामध्ये आपल्याला दिसते। तेव्हा आपण लहानपणापासून आतापर्यंत ताप आल्यानंतर जे सतत दाबलेलं असतो आधुनिक शास्त्राचे औषध घेऊन, ते एक त्याचं महत्वाचं कारण असतं। अनुवंशिकता हे त्याचं दुसरं महत्वाचं कारण आहे। खाण्यापिण्यातल्या चुकी ज्या आहेत ना, चुकीच्या पद्धती म्हणजे दही फार खाणं, चीज फार खाणं, पनीर जास्ती खाणं, कोठा साफ व्हायची इच्छा झाली असताना शौचाला न जाणं, त्याचं विषारी पाणी शरीरामध्ये शोषलं जाणं, किंवा आपल्या अनुवंशिकतेचा जसा भाग मी मगाशी सांगितला तसा मांसाहार खूप मोठ्या प्रमाणात खाणं, उष्णता वाढवणारी सगळी कारणं जी आहेत ती त्वचारोगाला कारणीभूत असतात, रक्त बिघडवणारी सगळी कारणं त्याला कारणीभूत होत असतात ज्यावेळेला हा आजार उत्पन्न होतो। क्षारीय पदार्थ जास्त खाणं, मीठ जास्त खाणं, आंबट जास्त खाणं हे सुद्धा त्याचं कारण असू शकतं। काही ठराविक प्रदेशामध्ये हा आजार जास्त आढळतो। विदर्भ आणि लोणार प्रांत जो आहे ना, लोणार सरोवराच्या आजूबाजूला हा आजार खूप मोठ्या प्रमाणावरती आढळतो। आणि मग होतं काय की ट्रीटमेंट
कुटुंबिंडच नाही असं वाटतं, पण आज जर आपण बदलायचं ठरवलं तर 7 वर्षांनी मनुष्य हा मन आणि शरीराने पूर्णता बदलू शकतो, इतका संस्कार होणं गरजेचं आहे. तर आपल्या शरीरात 1 वर्ष रसावरती, दुसरं वर्ष रक्तावरती आणि 3रं वर्ष मांसावरती जर काम झालं तर त्वचेच्या ठिकाणी उत्पन्न झालेली ही जी त्वचा आहे ती त्या मांसातून उत्पन्न होते, रक्तातून होते आणि रसातून होते, तर तुमचा आजार हा पूर्णता जाऊ शकतो. डोक्यातला कोंडा जो आहे त्याच्यावर दुर्लक्ष करायचं नाही. कानाच्या पायीच्या मागं डोक्यामध्ये ज्यावेळेला खाव्याला लागतं तर त्यावेळेला जवळच्या डॉक्टरला लगेच तुम्ही भेटायला पाहिजे, वैद्याला भेटायला पाहिजे. जसं म्हणाल की आयुर्वेदामध्ये खूप वेगळा विचार केला, तुम्ही तो प्रांता वाईज सुद्धा सांगितलं की कशा प्रकारे आजार बळावू शकतो. परंतु मला तुम्हाला विचारायचं आहे की जसं मी सुरुवातीला म्हटलं की गैरसमज, आता सोरायसिसच्या संदर्भात ते जास्त आहेत, त्यापैकी काही महत्वाचं म्हणजे एक तर तो अनुवंशिक आहे का, दुसरं म्हणजे संसर्गजन्य आहे का, आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं मला वाटतं तुमच्याकडे अनेक पेरेंट्स येत असतील ज्यांना आता मुलं होणार आहेत, त्यांच्या दृष्टीने त्यांच्या मनात भीती असते की आपल्या पाल्याला तो होऊ नये, त्या अनुषंगाने काय सांगा? हा खूप छान प्रश्न विचारला स्वामी. कसं होतं, अनुवंशिकता ही कशी असतात, बीज दोषातून उत्पन्न होणारी घटना आहे. तर एखाद्याला सोरायसिस आहे आणि त्याचं लग्न झालं तर त्याला मुलं होण्याच्या आधी त्याने वैद्याकडे जायला पाहिजे आणि बीज संस्कार करून घ्यायला पाहिजे. स्त्री बीज आणि पुरुष बीज हे अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ मेडिकेशन, आयुर्वेदिक मेडिकेशन जर झालं तर उत्पन्न होणाऱ्या बाळाला अनुवंशिक आजार काढता येतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. तुमची जर मुलं आता प्युबर्टी किंवा मेनाकला प्राप्त झाली नसेल, म्हणजे मुलगी अजून वयात आलेली नसेल, मुलगा अजून वयात आला नसेल आणि तुम्हाला जर सोरायसिस असेल तर तुम्ही त्या पाल्याची अशी चिकित्सा करायला पाहिजे वैद्याकडे जाऊन की त्या मुलांना आता औषध द्यायची, म्हणजे पाळी येतोपर्यंत किंवा मुलगा वयात असतोपर्यंत त्यांचं शुक्र आणि स्त्रीबीज हे चांगलं तयार होतं आणि त्यांना उत्पन्न होणाऱ्या मुलांच्या मध्ये तो आजार उत्पन्न होण्याची शक्यता 70% कमी करता येते. हे सगळं आपल्याला आयुर्वेदात सांगितलेलं आहे, पण लोकांना कल्पना नसते की आयुर्वेद म्हणजे काय. झाडपाल्याचे औषध म्हणजे आयुर्वेद एवढं डोक्यात कुठे जर बसलेलं आहे. तुमच्या त्वचेवरती झालेला आजार जर बरा व्हायला लागला आणि दमा लागायला लागला तर दमाही काढणं आणि त्वचारोग काढणं हे विरेचन आणि शक्यतो पंचकर्मातला विरेचन हा उपक्रम करायला पाहिजे. तर हा आजार पूर्णतः जाऊ शकतो याच्यावरती कुठेतरी विश्वास हवा. दुसरं जे आहे ते मनाशी संबंधीची गोष्ट असते आणि शिरोधार आणि बस्ती या दोन गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. कुटस्थ चैतन्य किंवा क्रिस्ट कॉन्शियसनेस किंवा अकाल तत्व ज्याला सिख लोक म्हणतात किंवा ज्याला आज्ञाचक्र असं आपल्या संस्कृत भाषेमध्ये आहे, तिथं मन आणि शरीर एकत्र येत असतं. आपण कोणती गोष्ट आठवताना इथं पीच करतो ते तेवढ्या वेळीत करतो, तर त्या ठिकाणी मन आणि शरीराचं एकात्मता जी आहे ना ती होत असते, बुद्धी तिथं येत असते. तर त्या ठिकाणी जर तुम्ही धार धरायला सुरुवात केली औषधी ताकाची तर शरीरात थंड लहरी यायला लागतात आणि हळूहळू त्वचा विकार हा कमी होताना दिसतो. आणि त्यावेळी जर तुम्ही बस्ती ही ट्रीटमेंट वापरली, मुस्तादी आपण बसवून तुमच्या शरीर अप्रतिम आहे, तर तुमच्या शरीरातला सोरायस हा मनापासून जायला लागतो. म्हणजे जी सायकोसोमॅटिक लक्षणं आहेत ना ती त्याच्यातली कमी यायला लागतात आणि जी खूप महत्वाची असतात. तर हॅपी गो लकी राहणं आणि फ्रेश राहणं, मन जे आहे ते प्रसन्न ठेवणं हे खूप महत्वाचं असतं प्रत्येक शरीराच्या आजारावरती आणि मनाच्या आजारावरती. पहिल्यांदा मनामध्ये आजार उत्पन्न होतो, भीती उत्पन्न होते आणि त्याचं रिप्लिकेशन शरीरावरती असतं हे कुठेतरी तुम्ही लक्षात ठेवा. तर एखादा माणूस निगरगट्ट असेल तर त्याला हे विकार उत्पन्न होत नाही असं लक्षात येतं, पण भीत्यापाठी ब्रह्मराक्षसी जी म्हण आहे ना मराठीची ती खूप महत्वाची आणि त्या हिशोबाने ह्याच्या मागं लागणं हे खूप गरजेचं असतं. इथे वेगळे एका छोट्याशा ब्रेकची, तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा आरोग्याचा पाठलाग. एकनंतर आरोग्याचा पाचवाडा या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतोय सोरायसिस आणि आयुर्वेद या विषयावरती आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर. डॉक्टर, आपण जसं सांगितलं तर सोरायसिसचा मनाशी सुद्धा संबंध आहे शरीराबरोबरच, तर त्या दृष्टिकोनातून जसं तुम्ही म्हणताय की हा एक गंभीर आजार आहे, तर मग इतर कुठल्या आजारांवरती त्याचा परिणाम होतो किंवा काही कॉम्प्लिकेशन दिसतात सोरायसिसमुळे? कसं होतं, आयुर्वेदामध्ये धातुगत काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. धातू म्हणजे रसरक्त मांसमेध अस्थिमज्जा म्हणजे शुक्राई, शरीरात 7 धातू असतात. आता ताप आहे तर ताप पहिल्यांदा रसामध्ये असतो, तर रक्तामध्ये जाऊ शकतो, मांसात जाऊ शकतो, मेदात जाऊ शकतो, असं धातुगत अवस्था त्याच्या सांगितलेल्या आहे. तशा त्वचा विकाराच्या सांगितलेल्या आणि हा त्वचा विकार आहे. त्याला पहिल्यांदा अंग खासतोय, डोक्याला खास सुटलेली आहे, कोंडा पडतो, इथवर ते ठीक आहे, पण त्याची इथवर उपेक्षा झाली किंवा फक्त मनमलवून ते तुम्ही दाबून टाकायला लागलात किंवा काही ठराविक कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन वापरून जर जुने आजार त्यातून वरती काढणं किंवा दाबणं असं सुरू झालं तर मग त्याचा परिणाम जो आहे तो हळूहळू तो आजार निबिड व्हायला लागतो आणि मग रक्तातून मांसामध्ये, मांसातून मेदामध्ये, मेदातून अस्थिमध्ये जातो. आणि अस्थि म्हणजे हाडां त्यामध्ये जेव्हा तो जातो त्यावेळेला सांधे धरायला लागतात आणि सोरायटिक आर्थ्रोपॅथी नावाचा आजार त्यातून सुरू होतो आणि त्याची लक्षणं बरीशी वात रक्त नावाच्या आजाराशी संबंधित अशी असतात. आणि त्यामुळे ही एकदा अवस्था आली ना की मग काय होतं, सांध्यांची हालचाल ही कमी व्हायला लागते. सांधे हलवताना खूप दुखायला लागतं,
सूज यायला लागते. बऱ्याच वेळा त्या ठिकाणी उष्णता खूप असते आणि त्यावेळेला मग माणसं खूप चिडकी बनतात. सतत तोंडामध्ये कडूच असल्याकारणाने अन्न जात नाही असं व्हायला लागतं. त्याचा परिणाम जो आहे तो सांध्यांच्या वरती झाला की हृदयाच्या झडपांच्या वरती येऊ शकतो. इतर जे आजार सांध्यांचे आहेत त्यांना लो एरटेल टिश्यू मिळाल्या कारणाने तिथं ते जायला लागतात आणि ते इतर आजार सुद्धा बाहेर त्यातनं व्हायला लागतात. त्वचारोगाचं साटलोट नेहमी प्रमेह किंवा मधुमेहाची एक असतं. शरीरामध्ये मधुमेहाची लक्षणं बऱ्याच वेळा यायला लागतात. बऱ्याच वेळा काय लागतं की त्वचा विकाराचं हे साटलोट हे स्थूलपणाचे असतं. त्यामुळे त्यांचा व्यायाम कमी झाल्या कारणानं खाण्यातून त्यांना स्थौल्य यायला लागतं. रक्त बिघडल्या कारणानं जर पित्ताची लक्षणं यायला लागली तर रक्तदाबासारखा आजार त्यातनं उत्पन्न व्हायला लागतो. हे थोडक्यात काय शरीरातला रक्त आणि मांस धातू बिघडल्या कारणानं जे जे व्हायचं आहे ते सगळं त्याच्यामध्ये व्हायला लागतं. किती हे त्रासदायक होऊ शकतं तर वात रक्त नावाचा हा जो सांध्यांच्या संबंधित आजार आहे त्याचा उपद्रव किंवा कॉम्प्लिकेशन आयुर्वेदामध्ये चरक संहितेमध्ये अर्बुद म्हणजे कॅन्सरपर्यंत सांगितलेलं आहे. म्हणजे हा आजार एक वेगळा आहे, तो त्रासदायक आहे, पण त्याची कॉम्प्लिकेशन सुद्धा जर तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर पुढे वाढून इतक्या गोष्टी घडू शकत असतात. आता हे भीती घालण्यासाठी मी सांगत नाही, हे असंच घडत असतं तर कुठेतरी थांबणं हे गरजेचं आहे. आणि हे होण्यासाठी मग काय करायला पाहिजे, पहिल्यांदा आजार काय आकाशात तर पडत नाही, तो आपल्या खाण्यापिण्या वागणार नाही, तर अन्नाचा विचार करायला पाहिजे. तर तुमचं अन्न जर सात्विक असेल आणि औषधं घेत असताना जर तुम्ही फक्त दुधावरती राहिलात, मीठ बंद केलं, असं जर केलं किंवा तूप साखर पोळी फक्त तुम्ही खाल्ली किंवा मुगाचं वरण आहे, तुरीचं वरण आहे फिकं, किंवा फळभाजी एखादी खाल्ली, पुन्हा तूप साखर पोळी खाल्ली, भाकरी त्याच्यावरती खाल्ली, असं जर साधारण घेऊन तुम्ही जर औषध घ्यायला लागलात ना तर झपाट्याने फरक पडत जातात एक एक दोन दोन महिन्यामध्ये. आणि हा कोंडा कमी व्हायला लागून नंतर हळूहळू चांगली त्वचा त्या ठिकाणी यायला लागते. यावेळेला शिरोधारा आणि पंचकर्मातला जो बस्ती वगैरे जो आहे ना तो भाग वापरणं हे खूप गरजेचं असतं. ज्यावेळेला हा आजार खूप वाढतो त्यावेळेला हृदयाच्या संबंधाने झडपांचे जे विकार सुरू होतात त्या त्वचारोगाची ट्रीटमेंट ही बाहेर नंतर करायची आणि हृदरोगाची आधी करायची असं आहे सांगितलेलं आहे. त्या पद्धतीने कारण ते महत्वाचं मर्म आहे, तो व्हायटल ऑर्गन जर खराब झाला तर संपूर्ण शरीरावरती त्याचा परिणाम होऊ शकतो, प्राण सुद्धा जाऊ शकतात. तर या हिशोबाने त्याची चिकित्सा करणं हे सुद्धा गरजेचं असतं. तुम्ही आता म्हणाला तसं की या आजारासाठी पथ्यापथ्याची गरज आहे. आपण खाण्याची गोष्ट बोलल्या पण एकूणच आहार सात्विक असला पाहिजे. पण मग तुम्ही योगासनांचाही उल्लेख केला, तर मग पंचकर्म आहे, योगासन, या सगळ्याचा एकूण वापर कशाप्रकारे आयुर्वेदाच्या दृष्टीने? बरोबर. आता कसं आहे, प्राणायाम करत असताना हायपर व्हेंटिलेशन असताना त्याच्यामध्ये उष्णता वाढण्याची शक्यता असते, पण शीतली आणि शीतकारी प्राणायाम जो आहे ना तो थंड आहे. तर याच्यात पित्त वाढत असतं, रक्त बिघडत असतं, तर शीतली शीतकारी प्राणायामाचा तुम्ही जरूर वापर करून घ्या ज्यावेळी तुम्हाला सोडायचं असेल त्यावेळेला. आणि मन शांत झालं तर खाज इचिंग कमी येते असं लक्षात येतं. तर ओंकार जपणं हा सुद्धा फार महत्वाचा भाग असतो आणि तो सकाळी संध्याकाळी होणं गरजेचं आहे. आता प्राणायाम हे नंतर आहे, त्याच्या आधी आसनं असतात आणि यम नियम असतात. तर खाण्यापिण्याचे बदल, सात्विक राहणं, सात्विक वागणूक ठेवणं, थोडं मौन पाळणं, हेवे दावे न करणं, ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम याच्यावरती येत असतो. तर अष्टांग योगाचं पुस्तक आणावं, यम नियम वाचावे, त्यानुसार वागावं, मग नंतर आसनं सुरू करावी. पद्मासन आहे, सर्वांगासन आहे, पश्चिमोत्तान आसन आहे. पोटारची दाब पडणारी जी जी आसनं आहेत ना ती सगळी या सोरायसिसच्या आजाराला उपयोगी पडतात. कारण कोठा साफ झाला आणि एस्पेशली इसवगोलून जर कोठा साफ झाला तर इसवगोलाची सुद्धा भुस्सी असते अंगारनं, जसा कोंडा पडतो ना तसाच तो असतो. तर ते अॅनॉलॉजी ही आयुर्वेद खूप महत्वाची ठरतो आणि पुरुषोत्तम लोकसमित असा तो सिद्धांत आहे. उमराचं झाड आहे, त्याला जर खोडाला हात फिरवला तर कोंडा पडतो, तर तो सुद्धा उमराचा भाग जो आहे तो आयुर्वेदाने ते खोड जे आहे ते उगाळून पोटात घ्यायला सांगितलेला आहे की तुमच्या अंगाराचा कोंडा कमी येतो, टिश्यूचा थेट कमी येत असतो. आणि म्हणून धर्मशास्त्राकडे हे वृक्ष लावून टाकलेले आहेत. वड, उदुंबर, अश्वत्थ, प्लक्षपारी हे पंचवल्कल तेवढ्या सांगितले आहेत, पंचक्षीरी वृक्ष सांगितलेले आहेत. तर हा आयुर्वेदाचा टेक जो आहे ना तो खूप वेगळा आहे. आणि तुम्हाला कल्पनाही नसते, तुम्ही फक्त टेन्शन मध्ये राहता, इंटरनेट वगैरे सर्च करत बसता, पण चांगल्या विद्यालयांकडे जाऊन तुम्ही जर भेटला जवळच्या तर तुम्हाला निश्चित हे सगळी मार्गदर्शन त्याच्याकडेही मिळतील आणि त्यात तो तुम्ही मुक्त होऊ शकता हे कुठेतरी तुम्ही मनामध्ये ठेवायला पाहिजे. आपण जसं आता म्हणतो की आयुर्वेदाचा हा टेक आहे, परंतु बऱ्याच वेळेला असं होतं, आता सोरायसिस झाला म्हटल्यानंतर आपण मॉडर्न सायन्स हे घेतो आणि मग त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला फक्त लोशन दिली जातात, औषध दिलं जातात, स्टेरॉइड्सही वापर केला जातो, तो तो कितपत योग्य आहे आणि तो किती टाळला पाहिजे काय? बरोबर आहे. खूप त्रास होत असताना या गोष्टीचा वापर रुग्ण करतो आणि त्याला त्यांनी बरं वाटतं, दिसण्यामध्ये त्याच्या सुधारणा होतं, हे सगळं होतं. कारण घरचे लोक सुद्धा नंतर ह्या लोकांना तिरस्कार करायला लागतात अशा अनेक गोष्टी आपण बघतो. त्यांना येणारा घाम आणि ते त्वचा जी मेलेली त्वचा आहे त्याचं कॉम्बिनेशन होऊन एक विशिष्ट दर्प त्यांच्या शरीराला येत असतो. तर हे जर टाळायचं असेल तर सर्व सुगंधी स्नान म्हणून आयुर्वेद सांगितलेलं आहे, त्या वनस्पती पाण्यामध्ये टाकून त्यांनी गरम पाण्याने आंघोळ करणं हे खूप गरजेचं असतं. तर आता हे जे आपण सगळे विचार करतोय त्वचा विकाराच्या हिशोबाने किंवा सोऱ्याच्या हिशोबाने, तर ह्या सगळ्या गोष्टींचा कलेक्टिव्ह इफेक्ट बघायचा असतो. एकच गोष्ट केली आणि त्यांनी हे होतं असं नाहीये, पण स्टेरॉइडयुक्त मलम जर तुम्ही घेत असाल किंवा
पोटात सिराईड खूप जात असे तर ते मलमल बाहेर लावल्यानंतर सुद्धा त्याचं सिस्टमिक ऍब्सॉर्प्शन होतं आणि त्याचे साईड इफेक्ट नंतर यायला लागतात एस्पेशली सांध्यांच्यावरती. आणि पोटात सिराईड जर जास्त घेतलं गेलं तर मग आपल्या जांघेतले जे सांधे आहेत त्याच्यामध्ये वेस्क्युलर नेक्रोसिस नावाचा आजार लागतो, इंड्यूस डायबिटीस होऊ शकतो, इंड्यूस ब्लड प्रेशर होऊ शकतं आणि परिस्थिती जास्ती बिघडू शकते. तर हे लक्षात घेऊन तुम्ही ट्रीटमेंटचा भाग जो आहे ना तो वैद्याकडे जाऊन लक्षात घ्यावा. पंचकर्म त्याच्यावरती करावी, आहार विहारात बदल करावेत, प्राणायाम करावेत. असं सगळं जर करून तुम्ही आजाराकडे बघायला लागलात तर याची उत्तर खूप सोपी असतात. नक्कीच. आणि आपण वनस्पती सुद्धा आणलेल्या आहेत तर कुठल्या वनस्पती उपयोगी ठरू शकतात या दृष्टिकोनातून यावरती आपण चर्चा पुढे घेऊ. डॉक्टर, इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा आरोग्याचा पासवर्ड. रेकंद्र आरोग्याचा पासवर्ड या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतोय सोरायसिस आणि आयुर्वेद या विषयावरती आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर. डॉक्टर, आपण जसं म्हणतोय की आता आपण आहार विहार पाहिला, आपण योगासनं पंचकर्म सगळं पाहिलं, परंतु आता आपण या वनस्पती सुद्धा आणलेल्या आहेत. मग अशी तुम्ही उल्लेख केला की आयुर्वेद म्हणजे फक्त झाडपाला असं नाही, परंतु या झाडपालांमध्ये खूप महत्वाचे औषधी गुणधर्म आहेत. तर सोरायसिसच्या अनुषंगाने काय सांगा? मी काही गोष्टी दाखवतो ह्याच्यातल्या काही काही गोष्टी इतक्या प्रचंड उपयोगी पडतात की त्या एकेका वनस्पतीने सुद्धा आपलं काम होऊ शकतं. खरं खरं ही एक वनस्पती इथं आहे, हिला राजवंश असं म्हणतात आणि बऱ्याच ठिकाणी जुन्या पडक्या संडासाच्या वरती वगैरे ही झाड आलेली तुम्हाला दिसतील. नेच्याचा हा एक प्रकार आहे. तर ही एकटी वनस्पती सुद्धा सोरायसिस खूप चांगल्या पद्धतीने कमी करते. तिच्या पानांचा रस जो आहे तो एक कप रोजचा रोज सकाळी घ्यायचा ताजा आणि मीठ पूर्ण बंद करायचं आणि तूप साखर पोळी खायची. असं 3 महिने तुम्ही करून बघा, म्हणजे याचा परिणाम काय आहे हे तुम्हाला नक्की दिसू शकेल. दुसरी ही वनस्पती कुटज नावाची आहे. त्यांना पहिले पोट खराब होतं, आव मागं लागते आणि नंतर त्वचा विकार उत्पन्न सोरायसिस होतो. अशा लोकांना या पानांचा रस जो आहे तो मगाशी सांगितला त्या पद्धतीने घ्यावा किंवा त्याच्या मुळाचं चूर्ण जे आहे ते सुद्धा आपल्याला त्यासाठी वापरता येतं. तिसरी ही वनस्पती जी आहे ती भावा नावाची वनस्पती. आता ही वाळली आहे, पिवळी फुलं लागलेली दिसतील तुम्हाला या वनस्पतीला एप्रिल मे महिन्यामध्ये. आणि ही पिवळी फुलं आली की पुढे 21 दिवसानंतर लगेच पाऊस पडतो असा निसर्गाचा नियम आहे. ही तिची शेंग आहे, तुम्ही सगळ्यांनी बघितलेली असेल. तर ही भाव्याची शेंग आहे आणि याच्या आतमध्ये गर असतो कवठासारखा, त्याला मंद सुगंध येत असतो आणि हे स्त्रंसन औषध आहे. जे पोटात घेतल्यानंतर हे कच्चा पक्का कोणताही मळ असेल तर ते बाहेर काढू शकतात. तर यांना जीर्ण मलावष्टम आहे, जुनाट कॉन्स्टिपेशन आहे आणि त्वचा विकार आहे, त्यांनी ही शेंग जी आहे त्याचा गर वापरावा. या पानांचं चूर्ण करायचं किंवा ओली पानं कुटून खोबऱ्याच्या तेलात घालायची आणि ते उन्हामध्ये ठेवायचे 1-10 दिवस आणि नंतर ते तेल घालून तुम्ही सोरायसिसला लावत चला. तर सोरायसिसचे डाग जे आहेत ना ते झपाट्याने कमी होतात, कोंडा पडणंही कमी यायला लागतं. ह्याच्याबरोबर आणखी ज्या वनस्पती आहे त्याच्यामध्ये खदीर नावाची एक वनस्पती आहे, म्हणजे कात ज्याच्यापासून काढतात ते. तर खदीर हा कुष्ठघ्नानाम असं म्हटलं जातं. कुष्ठ म्हणजे त्वचा विकार नष्ट करण्यासाठी ही अग्रणी वनस्पती आहे. या पानांचा रस जो आहे ना तो दुधावरती असाच घेता येतो आणि त्यावर आरोग्यवर्धिनी हे एक औषध घेता येत असतं. याचा जो कात आहे तो स्थूल लोकांना मधुमेह असताना जर सोरायसिस असेल, या जोडवळ्या खूप महत्वाच्या असतात बरं का. आयुर्वेदानुसार कोणता मूळ आजार आहे आणि त्याच्या असोसिएटेड इतर आजाराचीही ट्रीटमेंट करायला लागते. आता एखाद्या व्यक्तीला कॅन्सर असेल आणि त्याला मधुमेह असेल आणि त्याच्यावर त्वचा विकार असेल तर कॅन्सरची ट्रीटमेंट करताना आम्ही मधुमेह आणि त्वचा विकाराची ट्रीटमेंट करतो. तर कॅन्सरवरती त्याचा चांगला परिणाम येतो कारण या 3.5 हाताच्या देहामध्ये हे सगळं चाललेलं असतं तर दुसऱ्यांना निग्लेक्ट करून चालत नाही. तर तसं या त्वचा विकारात आहे आणि या कातात आहे. दुसरा हा सगळ्यांना मिळत असलेला भाग म्हणजे कडुनिंब. याला पिचू मर्ग असंही म्हटलेलं आहे आणि हा पोटामध्ये रसाच्या स्वरूपात घेतला तर खूप चांगला परिणाम करतो. निंबस पित्त रस हा शितो लघुश्लेष्मास्त्र पित्तन होतं असे त्याचे गुण सांगितलेले आहेत. आणि सगळ्या त्वचारोगाला हे अग्रणी औषध आहे. याच्या झाडाला शक्यतोवर कीड लागत नाही, म्हणजे त्याला त्वचाविकार स्वतःला होत नाही, म्हणून हे वापरायचं आहे. तर ज्यांना यकृत असे संबंधित आजार आहे, जे दारू खूप पितात, जे चिडचिड फार करतात, जे फार मांसाहार करतात, जे तंबाखूसारखी व्यसनं करतात आणि ज्यांना सोरायसिस आहे त्यांच्यासाठी हे अमृत आहे असं लक्षात घ्यायला पाहिजे. दुसरी एक वनस्पती अशी आहे की शतावरी नावाची वनस्पती आहे आणि ती तुम्हाला मी दाखवतो. ही खाली दिसते, हे शतावरी म्हणजे 100 मुळं ज्याला म्हणतात ना अशा पद्धती आहेत आणि वरती तुम्हाला हे झाड दिसतंय. ह्यात काटेरी आणि बिनकाटेरी असे प्रकार आहेत. काटेरी जास्त उपयोगी आहे, ज्यांचा शुक्रक्षोभ खूप होतो, ज्यांचं सेक्सुअल लाईफ जे आहे ते खूप पराकोटीचं चुकीचं आहे अशा लोकांना आणि शरीरामध्ये ज्या वेळेला ओज कमी झालेला आहे आणि त्वचा विकारामध्ये सोरायसिस झालेला आहे अशा लोकांना या वनस्पतीच्या मुळांचं चूर्ण जे आहे ते वापरता येतं. शतावरी लोह नावाचा एक जो भाग याच्यातून तयार होतो तो पंडुरोग म्हणजे अॅनिमिया आहे आणि ज्यांना सोरायसिस आहे त्याच्यासाठी ही वनस्पती खूप उपयोगी पडते. या जोडगुळांची किंमत खूप आहे. आणखीन एक वनस्पती तुम्हाला दाखवतो, ती इथं तुम्हाला सगळ्यांना दिसेल आणि ती चांगेरी नावाची वनस्पती आहे. चांगेरी म्हणून आंबोशी असं सुद्धा म्हणता येईल आणि फार छोटीशी वनस्पती आहे ही. ग्रहण निर्षोभ विकाराग्नी
सामला वात कफे हिता उष्णा किंचित कषायाचे चांगेरी चागरी दीपनी असे ते गुण सांगितलेले आहेत. तर ज्याचं पोट खराब आहे, ज्याला मूळव्याध आहे आणि ज्याला स्थूलपणा येऊन हृदरोग झालेला आहे आणि मग त्वचा विकार आहे आणि त्या सोडायचं आहे, तर त्याला ही वनस्पती हे अमृतोपम असं काम करते. त्या वनस्पतीच्या पानांचा रस किंवा तूप तयार करायचं, ते पोटामध्ये घ्यायचं आणि अंगाला लावण्यासाठी वापरायचं, तर सोरायसिस हे डाग जे आहे ते झपाट्याने कमी येतात आणि सोरायसिस बरा व्हायला लागतो. आणखीन एक वनस्पतीचं खूप महत्वाची आहे आणि ती म्हणजे पळस. ब्रह्मदेवाने ज्या वनस्पती केल्या त्यात पहिल्यांदा पळसाला उत्पन्न केला असं म्हटलं जातं. तर ह्या पळसाचा क्षारियत्वाचा भाग जो आहे तो सुद्धा रसायन म्हणजे सत्वधातूचं रसायन म्हणून हा उपयोगी पडतो. पण ज्याला मूत्र स्रोतशी संबंधित आजार आहेत, किडनीचे त्रास आहेत, ज्याला मूतखडा होतो आणि ज्याला सोरायसिस आहे, त्याच्यासाठी ही वनस्पती जी आहे ना ती अप्रतिम काम करते असं लक्षात येतं. आणखीन एक वनस्पती जी आहे ना ती खूप महत्वाची आहे आणि ती दाखवणं ह्याच्यासाठी गरजेचं आहे. ती म्हणजे आडुळसा नावाची वनस्पती, ज्याला दमा आहे, ज्याला खोकला आहे, ज्याला सततची सर्दी आहे आणि त्याची औषधी घेतली अलर्जीची की अंग खाव्या लागतं आणि मग ज्याला सोरायसिस झालेला आहे, अशी जोडगोळी असताना ही वनस्पती वापरणं खूप गरजेचं आहे. तर अशा ह्या काही वनस्पती आपण आता बघून झाल्या. नक्की म्हणजे या सगळ्या वनस्पती खूप उपयुक्त आहेत हे आपण पाहिलं, परंतु जाता आता मला तुम्हाला विचारायचं की आता सोरायसिस वरती एकूणच आपली वैशिष्ट्यपूर्ण ट्रीटमेंट काय कशी आहे. शिरोधारा ताकाची करणं, औषधी ताकाची हे एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकरण आहे. त्याचा मन आणि शरीराशी असलेल्या संबंध त्यातनं निघून जातो. दुसरं रक्त मोक्षण म्हणजे राईट लिबरल फोर्समधून 50 cc रक्त दर 15 दिवसांनी काढलं ही याची ट्रीटमेंट आहे. ओके. पंचकर्मातला जो मुस्तादी आपण बस्ती म्हणून आहे तो याच्यासाठी वापरणं खूप गरजेचं आहे. मीठ सोडणं, दुधार दिराणं किंवा तूप साखर पोळी खाऊन चंदनाच्या पानांचा रस घेणं किंवा आता दाखवलं त्या राजहंस वनस्पतीचा रस घेणं ही त्याची ट्रीटमेंट आहे. त्याच्यामागं तुम्ही 3 वर्ष लागायला पाहिजे. ज्यावेळी त्रास वाढतो त्यावेळेला वैद्याकडे यायचं, इतर वेळी तुम्ही फक्त पंचकर्म घरच्या घरी करून ही औषध घेतली तरी 3 वर्षानंतर तुम्ही नक्की बरे होणार आहे हे कुठेतरी मनामध्ये राहते. डॉक्टर, या विषयावर तुम्ही इथे थोडं छान मार्गदर्शन आज केलं, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. या विषयासह आरोग्याचा पासवाड या विशेष कार्यक्रमामध्ये आता आम्ही इथेच थांबतोय. नमस्कार.